प्रबोधन करणं, सर्वांनी हेल्मेट वापरणं, अपघाताची संख्या कमी करणं, अपघातात ज्यांचा जीव जातो ती जीवित हानी कमी करणं हा शहर वाहतूक शाखेचा मुख्य उद्देश आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहर वाहतूक शाखा नाशिक यांच्यातर्फे आम्ही वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम करत असतो। यावर्षी आदरणीय पोलिसायुक्त श्री नांगरे साहेब, आमच्या उपायुक्त पूर्णिमा चौगुले मॅडम आणि सहाय्यक पोलिसायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या प्रेरणेने यावर्षी आमच्या युनिट 3 चे पोलीस नाईक सचिन जाधव यांनी विदाउट हेल्मेट गाडी चालवणारा माणूस, म्हणजे ज्याला हेल्मेट वापरायचं नाही आहे, त्याला डोकं नाही आहे म्हणून तो हेल्मेट वापरत नाही, अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम यावर्षी आम्ही सादर करत आहोत की जेणेकरून ज्यावेळेस टू व्हीलर चालवताना जर अपघात झाला तर डोक्यात जर हेल्मेट असेल तर प्राणहानी होत नाही, लागतं त्याचा उपचार होतो परंतु मनुष्यहानी होत नाही, याकरता नाशिककरांचं प्रबोधन व्हावं याकरता हा उपक्रम यावर्षी आम्ही राबवलेला आहे। आमची अशी इच्छा आशा आहे की या प्रबोधनात्मक कामामुळे, कारण लोकांना असं वाटतं की आम्ही जेव्हा रस्त्यावर हेल्मेट ड्राईव्ह वगैरे राबवतो 500-500 रुपये लोकांना दंड करतो की पोलीस आपल्यावर अन्याय करतात, आमची काही चूक नसती, आम्ही यांनी सर्वांची कारणं ठरलेली असतात, दवाखान्यात चाललेलो आहे वगैरे वगैरे, की जेणेकरून दंड टाळावा, परंतु हेल्मेट घालायचं प्रमाण न घालण्याचं प्रमाण अजूनही लक्षणीय आहे, त्या प्रमाणात वाढ व्हावी आणि जीवितहानी अपघातामध्ये कमी व्हावी या दृष्टिकोनातून नाशिककरांकरता आमचा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे। त्याचप्रमाणे यावर्षी कोविडची जी साथ आहे, आत्तापर्यंतचा गणेशोत्सव सर्व नाशिककरांनी अत्यंत शांततेने साजरा केलेला आहे, उद्या विसर्जनाला सुद्धा लोकांनी गर्दी करू नये, गर्दी करणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे आणि करोनामुक्त नाशिक या प्रशासनाच्या संकल्पनेला सर्व नाशिककर अशाच पद्धतीने आम्हाला सहकार्य करतील अशी आशा बाळगून सर्वांचं मी अभिनंदन। तुम्हाला दंड करण्यामध्ये शहर वाहतूक शाखेला कोणताही हेतू किंवा कोणताही फायदा नाही, परंतु वारंवार वेगवेगळ्या गोष्टी करून सुद्धा अजूनही हेल्मेट न घालणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्याकरता असे प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि त्यांनी सुद्धा जर परिणाम होत नसेल तरच आम्ही दंडात्मक कारवाई करतो। त्यामुळे सर्वांनी टू व्हीलर चालवताना हेल्मेट अवश्य वापरायचं आहे, हेल्मेट